शहीद जवानाच्या पाल्याला वर्गात बसू दिलं जात नाहीये, यातून त्याचं शैक्षणिक नुकसान केलं जातंय। याबाबत दलित महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। नगर पाथर्डी रोड भिंगार येथील एका शाळेमध्ये बऱ्याच वर्षांपासून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, त्याचप्रमाणे प्रेम कमलेश परदेशी हा विद्यार्थी इयत्ता 9वी मध्ये या ठिकाणी शिक्षण घेत आहे। मात्र सध्याच्या स्थितीत प्रेम परदेशी हा येथील शिक्षक शिक्षिका आणि प्रिन्सिपल यांना त्रास देत असतो, अशा प्रकारचं विद्यार्थ्यावर खोटे स्वरूपाचे आरोप करत त्याला मानसिक त्रास दिला जातो आहे। तसेच प्रेम परदेशी याच्या आईला कुठलीही पूर्वसूचना न देता प्रेमचे लिव्हिंग सर्टिफिकेट त्याला देण्यात आले आणि शाळेतून हकलून दिले। याची विचारपूस करण्यासाठी प्रेमची आई शाळेत गेली असता प्रेमला फक्त 8 दिवसांसाठी सस्पेंड केल्याचं सांगण्यात आलं। त्यावर 8 दिवसांनंतर प्रेम पुन्हा शाळेत गेला असता त्याला पुन्हा हकलून देण्यात आलं आणि तुझी शाळेत शिक्षण घेण्याची लायकी नाही असं सांगण्यात आलं। यावर पुन्हा चौकशी करण्यासाठी प्रेमची आई शाळेत गेल्यावर शाळेतील संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब खोमणे याने प्रेमच्या आईसोबत बोलताना अर्वाच्य भाषा वापरली, तसेच तिला अपमानित केलंय। तसेच प्रिन्सिपल अंजली बोधक या संबंधित मुलाला नेहमीच मानसिक त्रास देत असून विनाकारण या विद्यार्थ्याविरोधात तक्रारी केल्या जात आहेत आणि प्रेम परदेशी याच्यावर शैक्षणिक अत्याचार या शाळेत केला जातोय। तसेच प्रेम परदेशी याची आई शहीद जवानाची पत्नी असून अशा स्त्रीला अपमानास्पद वागणूक दिली जात आहे। याबाबत चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच शहीद जवानाच्या मुलाला शैक्षणिक क्षेत्रात त्याचं कुठलंही नुकसान होऊ नये यासाठी देखील संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांच्याकडे दलित महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे। तसेच प्रेम परदेशी या शहीद जवानाच्या मुलाला त्या 8 दिवसात शाळेत बसू दिलं नाही तर दलित महासंघाच्या वतीने जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या कार्यालयात आमरण उपोषण करू, त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा यावेळी दलित महासंघानं दिलाय। आज पुन्हा एकदा अत्याचार। आज आम्ही जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी साहेब यांची भेट घेतली। नगर पाथर्डी रोड या ठिकाणी प्रियदर्शनी स्कूल व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी एक शहीद जवानाचा मुलगा शिकत आहे आणि त्या शहीद जवानाच्या मुलावर अत्याचार झाला, त्या मुलाला शाळेत बसून देत नाही। कोरोना काळात सुद्धा पूर्णपणे त्यांच्याकडून फीस वसूल करण्यात आली, त्या मुलाची चुकी नसताना त्याच्यावर अत्याचार झालं आणि ज्यावेळेस त्याचे पाल्य त्याची आई शहीद जवानाची पत्नी त्या शाळेत गेली, शहीद जवानाची पत्नी शाळेवर गेल्या असताना शाळेचे संस्थापक बाळासाहेब खोमणे यांनी आरेकरीची भाषा वापरली, हा महिलाचा सुद्धा यांना सन्मान जर करत नसेल ती अशी कशी शाळा चालवतात आणि ह्या छोट्याशा मुलावर त्याला मानसिक त्रास दिले गेले। त्या ठिकाणी त्यांनी दलित महासंघाशी संपर्क साधला, आमच्याकडे तक्रार केली आणि आम्ही आज या ठिकाणी जिल्हा परिषद ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि साहेबांसोबत चर्चा केली, तर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की येत्या सोमवारी ह्या मुलाला शाळेमध्ये घेणार आणि त्याचं शिक्षण परिपूर्ण होईल, परंतु जर त्याला शाळेमध्ये नाही घेतलं तर येत्या 8 दिवसामध्ये दलित महासंघाच्या वतीने इथे अमरण उपोषण केल्या जाईल। याची सर्व सहजावधी प्रशासनाची राहील आणि शाळे प्रशासनाची सुद्धा। जय भारत, जय लवजी, जय भीम, जय शिवराय। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहमदनगर।